नदी परिसरातील तालुका सातारा धरणापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावरील अवस्था आज भयानक झाली आहे. मार्च मध्ये अशा परिस्थितीत जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अतीत नागठाणे पाडळी शेंद्रे परळी या सातारा तालुक्यातील उरमुडी नदी परिसरातील भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अगोदरच कमी पाऊस त्यामुळे धरणात पाणी कमी, त्यात धरणातील हक्काचे पाणी बेकायदेशीर काही नेत्यांनी जबरदस्तीने पळवले व गरज नसताना फक्त निवडणुकीतील स्टंटबाजी करण्यासाठी 100-125 किलोमीटर पळवून नेऊन बोटिंग करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले. जवळपास 2 ते 2.5 लाख लोकांच्या हक्कांच्या पाण्यावर दिवसा दरोडा घातला व आपल्या भागातील नेते मंडळी एकही शब्द न बोलता फक्त बघत बसले. त्यामुळे या येणाऱ्या परिस्थितीला शेती क्षेत्रात व उद्योग क्षेत्रात करोडो रुपये खर्च काढून गुंतवणूक केली तरच त्याचं काय होणार या भीतीने बळीराजाचा बळी जाईल का अशी चिंता सतत लागून राहिली आहे. अनेकांना रात्री झोप लागत नाही व पुढारी वय संपले तरी मिशीवर ताव मारून परत राजकारणाचे डाव आखण्यात व खेळण्यात गुंग झाले आहेत. वास्तवतेचे भान यांच्या तोंडावर उरलेले डबक्यातले पाणी मारून जागे केले तरी आता काय फार उपयोग होईल असे वाटत नाही, कारण धरणात पाणीच नाही तर काय असे उत्तर ऐकायला मिळू नये म्हणून शेतकरी सुद्धा योग्य वेळी भांडले नाहीत का त्यामुळेच घात झाला असा प्रश्न वारंवार पडत आहे. आता या परिस्थितीत कोणाला जबाबदार धरावे हेच कळेना असा प्रश्न स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे. प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल. आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आता सांडपाणी कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया. आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू. जल जीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा, हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जल जीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन.